मराठी मराठीच्या रेड कार्पेटवर मी आत्ता आहे आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री स्नेहल माझ्या बरोबर आहे. हॅलो, कशी? मी मस्त, तू कशी आहे? मी मस्त आणि फार गोड दिसते स्नेहल. आज एकदम घरचं कार्य आहे तुमच्या. काय ठरवलेलं जेव्हा रेड कार्पेटवर यायचं जेव्हा ठरलं? कारण तुम्ही एरवी कसे आतमध्ये असता सगळे. हो नाही, असं माझं तरी काही खरं तर डिसाईड नव्हतं, पण 11th ठरलं की ओके आपण चाललो आहे. कारण नेहमी परफॉर्म करतो त्यामुळे ना ते टेन्शन नसतं की काय घालायचं आहे काय घालायचं आहे. सो माझं डिसाईड झालं होतं की मी हे घालेन ते घालेन, पण काही कारणास्तव ते नाही जमलं. सो माझा 11th आहे तो म्हणजे तन्मय जंगम. हे नाव बऱ्याचदा लोकांनी घेतलं असेल. तन्मय सगळ्यांचा सध्या सेव्हिअर आहे. येस येस. सो तन्मयीने मी फोन केला आणि त्यांना म्हटलं की तन्मय माझं प्रॉब्लेम झाला आहे, मला होत नाहीत ते कपडे आणि येईन ते, तू प्लीज माझ्यासाठी काहीतरी कर. सो तन्मयीने हा अख्खा लुक माझा क्रिएट केला. असं निघालंय, सॉरी ते पण आत्ता करून गेला बिचारा, हे इथे राहू दे म्हणून. सो हे सगळं तन्मयने केलं आणि हे त्याने एका तासात केलं. हे खूप कौतुकास्पद आहे माझ्यासाठी, कारण माझ्या साईजेसच्या गोष्टी मिळणं फार अवघड आहे. त्यामुळे हे इतकं छान दिसेल मलाही इमॅजिन नव्हतं झालं. खूप छान दिसतंय हे जे टोज पिन पण एकदम मस्त मॅचिंग. एकूण एक कानातल्या पासून नोज रिंग पासून सगळं तन्मयने केलंय. म्हणजे मी त्याला फटाफट फोटो पाठवते की हे मी हे घेते मी हे घेते मी हे घेते मी हे घेते, असं सगळं त्याने केलंय सगळं. पण मला सांग काय परफॉर्मन्स आहे की नाही यावेळेला आणि काय? फक्त एन्जॉय करणार आज. आज पहिल्यांदा स्नेहल छान एन्जॉय करणार आहे. बरंच नॉमिनेशन्स आहे. हवा यौद्याला सर्वोत्कृष्ट कथाबाह्याचं नॉमिनेशन आहे. सगळ्या एवढ्या मालिका आहेत झीच्या, कोणती मालिका सर्वोत्कृष्ट ठरेल असं स्नेहलला? मला तर वाटतं सगळ्याच ठराव्यात, कारण सगळ्यात सर्वोत्कृष्ट आहेत. माझ्या काही ठराविक आहेत ज्या मी बघतेच बघते, माझी फॅमिली पण बघते. ॲक्च्युली सगळ्या सिरियल आम्ही बघतो, पण ह्या न चुकता बघतो, ह्याचे रिपीट पण बघतात घरी ती, म्हणजे सारं काही तिच्यासाठी, कारण त्यात माझे सगळे मित्रमैत्रिणी पण आहेत म्हणून. त्यानंतर तुला शिकवीन चांगलाच धडा, कारण कमालीचा ट्रॅक चालू आहे तिकडे. आणि अप्पी अप्पी आमची कलेक्टर. बरं, सर्वोत्कृष्ट नायिका कोण ठरेल? हे कठीण आहे ग सांगणं, हे कठीण आहे. खूप साठी सांगायचं आहे ग तुझ्या दृष्टीने. मी थोडक्यात आपण असं करूया, सर्वोत्कृष्ट पेक्षा स्नेहलची लाडकी नायिका कोण अशी आहे माझी, मला फार आवडते ती. आणि सर्वोत्कृष्ट मैत्रीण आहे ओरडेल ती, पण अप्पी आवडते मला कॅरेक्टर म्हणून, मला ती आवडते फार. निगेटिव्ह कॅरेक्टर? निगेटिव्हसाठी भरपूर नॉमिनेशन होती. मला सगळ्याच आवडतात. मला मुळातच निगेटिव्ह कॅरेक्टर आवडतात. मला, मी बोलले पण आहे की मला जर विनोदी सोडून कोणी विचारलं तर मला निगेटिव्ह करायला आवडेल. सो मला जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या आवडतात. थँक्यू स्नेहल, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.